नंदुरबार शहरातील जिल्हा क्रीडा संकुल जवळील वन क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आलं. 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत वन क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणपत गावित यांनी स्वखुशीने जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी देखील त्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौंडा, वन संरक्षक गणेश रणदिवे, उपाध्यक्ष सुहास नाईक, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के बी बनसोडे, माजी नगरसेवक मोहन माडी, डॉक्टर अनिल माडी, वनाधिकारी रघुवंशी आदी यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते वन क्षेत्र परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. क्रीडा संकुल नंदुरबार व जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, वन विभागाचे कर्मचारी, सकाळी जिल्हा क्रीडांगणावर येणारे मॉर्निंग ग्रुपचे सर्व क्रीडाप्रेमी, तसेच आदरणीय CEO साहेब, उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलांच्या समोर साधारणतः 200 रोपांची लागवड इथं करण्यात आलेली आहे. तसेच रोपांची लागवड केल्याच्या अनुषंगाने त्याचा सांभाळही करण्याचा निर्धार सर्वांनी केलेला आहे. जंगल संरक्षण संवर्धनाबरोबरच जे काही आपले असे शासकीय मैदान वगैरे असेल किंवा खुले ग्राउंड वगैरे असतील, त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जो पुढाकार घेतलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्याच्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला माळी समाजातर्फे मी ज्या ज्या संस्थांवर काम करतो त्यांच्यातर्फे शुभेच्छा. वन विभागाने आणि नवोदय विद्यालयाने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे ते यशस्वी व्हावं, त्याला फुलं फळं यावं झाडांना, अशा माझ्या समाजाला मी शुभेच्छा देतो. आणि त्याचे संरक्षण देण्याचे आम्ही सर्व सकाळचे जे मॉर्निंग ग्रुप आहे त्याची जबाबदारी मी सर्व मी स्वीकारतो. आपण झाडे लावली नाही तर पाऊस पडणार नाही, जर पाऊसच पडला नाही तर पाणीच मिळणार नाही. आज आम्ही पाणी इकडे तिकडे शोधतोय. जर आपण झाडे लावले नाही तर पाऊस पडणार नाही, पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन मिळणार नाही. आणि आज आम्ही वृक्षारोपण हा कार्यक्रम इथे करत आहे.